कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ साळोखेनगर परिसरातील सुश्रुषा कॉलनी दत्त कॉलनी मोहितेमाळा महादेवनगर गणपतीनगर पार्वती पार्क मोरेमानेनगर तपोवन परिसर चव्हाण कॉलनी हडको कॉलनी या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांनी बैठका घेतल्या या बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भाजप सरकारकडून संविधान आणि शिवशाहू आंबेडकर यांचे विचार पुसण्याचं काम सुरू आहे राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरण बांधलं रंकाळा तलाव बांधला विविध जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधली कोल्हापूर जिल्हा समृद्ध बनवला नाहीतर आपली अवस्था मराठवाड्यासारखी झाली असती एक व्हिजन एक स्वच्छ प्रतिमा म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याकडं पाहिलं जातं अशा श्रीमंत शाहू छत्रपती यांना देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या मताधिक्यानं विजयी करून संसदेत पाठवूया असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केलं या परिसरात सुमारे सात कोटी सदतीस लाख बेचाळीस हजार खर्चून विरंगुळा पार्क रस्ते गटर्स हॉल यासारखी विकासकामं केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील यांनी या निवडणुकीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना जनता निवडून देईल असं सांगितलं यावेळी माधव चव्हाण सुनील जाधव बाळासाहेब जाधव डॉक्टर ढेकळे आनंद साजणे अनिल साळोखे बापू सरनाईक नारायण लळित राजन डांगरे विनोद पाटील राम पाटील संजय पोवार सुरेश देशमुख अमर सरनाईक मारुती पाटील सुरेश सरनाईक रवी राऊत सागर शेट्टी संजय जेरे वसंत पाटील राणोजी चव्हाण वसंत गुरव रमेश रायकर यांच्यासह या परिसरातील नागरिक उपस्थित होते